आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रहार संघटनेतर्फे 30 जून ते 5 जुलै कलाकार सन्मान सप्ताह नेते आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन. शिरोळ येथे प्रहार चित्रपट संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनेचे नेते आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जून ते 5 जुलै अखेर कोल्हापूर जिल्ह्यात कलाकार सन्मान सप्ताह साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शिरोळ येथे पंचायत समिती सभागृहात अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना शाखा कोल्हापूर जिल्हा याच्या वतीने प्रमुख पदाधिकारी आणि कलाकारांची बैठक झाली. प्रहार चित्रपट संघटनेचे जिल्हा संघटक व सिने कलाकार दगडू माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत उपेक्षितांचे आधारस्तंभ आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात 30 जून ते 5 जुलै दरम्यान कलाकार सन्मान सप्ताह साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. या सप्ताहात जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नामांकित उपेक्षित कलाकार गौरव करून प्रहार चित्रपट संघटना घरोघरी कलाकारांना भेटून सन्मान चिन्ह व भेटवस्तू रूपाने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप मोहिते यांनी केली. इतिहास वाचला त्या लक्षात आलं की हा आमदार बच्चू कडू फक्त राजकीय नेतृत्व करत नाही तर समाज मनाला बळ देणारा, एक गरिबांना आधार देणारा, भुकेलेला जीव घालणारा, तहानलेला पाणी देणारा आमदार बच्चू कडूंचं नेतृत्व महाराष्ट्रावर असताना आणि आपण या प्रहार चित्रपट संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात किमान आपल्याला करता येत नाही कलाकारांच्यासाठी काय, पण किमान कोल्हापूर जिल्ह्याच्या कलाकारांसाठी काय करता येतं का, यासाठी मी रियाज भाईना गोचे साहेबांना मी सांगितलं की काय नाही मी पद स्वीकारतो. आणि योगायोगानं आमदार बच्चू कडू साहेब कोल्हापूरला आले होते त्यांच्या हस्ते मी पत्र स्वीकारलं. पण ज्यावेळेला पत्र स्वीकारलं आणि आमदार बच्चू कडू साहेब समोर होते त्यावेळा तळमळीचा एक जाणकार नेतृत्व जे म्हणतात तो महाराष्ट्राला जनजावती दौरा करणारे आमदार बच्चू कडू जवळून बघताना पत्र स्वीकारताना ऊर भरून आला. मनाला असं वाटलं की काही नाही पत्रकारांच्यासाठी तर आपण करतोयच काम, कलाकारांसाठी या पुढच्या काळात काम करायचं आणि खरोखर सामाजिक चळवळ म्हणून आमदार बच्चू कडू यांचं नेतृत्व स्वीकारायचं म्हणून हे पत्र मी सन्मानपत्र स्वीकारलं. आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा या प्रहार चित्रपट संघटनेचा जिल्हा संघटन म्हणून मी